तुम्हा सर्वांचे ह्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण सपाट आकारांच्या संयोजनाने बनलेल्या आकृत्या आणि त्रिमितीय आकृत्यांचे भिन्न दृष्टिकोन याबद्दल शिकलो. आज आपण यावर आधारित उदाहरण पाहूया. माया तिचे दागिने दाखवलेल्या डब्यात ठेवते, तर तुम्ही सांगू शकता का की हा डबा कोणकोणत्या आकारांच्या संयोजनाने बनलेला आहे? जसे आपण बघू शकतो की डब्याचा पाया इष्टिका चिती आहे. शाबास. परंतु डब्याचे झाकण हे कोणत्या आकाराचे आहे? शाबास. हा अर्धदंडगोल आहे. म्हणून मायाच्या दागिन्यांचा डबा इष्टिका चिती आणि अर्धदंडगोलाच्या संयोजनाने बनलेला आहे. चला आता आणखी एक उदाहरण पाहूया. दिलेल्या घनाकृतीचे वरील दृश्य, समोरील दृश्य आणि बाजूचे दृश्य ओळखा. जसे की आपण बघू शकता की समोरील दृश्य एक आयत आहे. आणि तुम्ही बाजूचे दृश्य सांगू शकता का? शाबास. बाजूचे दृश्य एक त्रिकोण आहे. आता प्रश्न हा आहे की वरील दृश्य काय असेल? अगदी बरोबर. वरून बघितल्यावर आपल्याला दोन जोडलेल्या तिरक्या आयतांसारखे काहीसे असे दृश्य दिसेल. आज आपण उदाहरणाच्या मदतीने त्रिमितीय आकृत्यांच्या भिन्न दृष्टिकोनाबद्दल समजून घेतले.